पी एस सी ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आहे सोनूसूद चॅरिटी फाउंडेशनच्या वेबसाईटवरती आपण अभिनेता सोनूसूद याला ओळखताच यांनी कोविडच्या काळामध्ये बरेचसे जे मायग्रंट पीपल्स होते वर्कर्स होते यांच्याकरिता बऱ्याचशे योजना राबवल्यात स्तुत्य योजना राबवल्यात आणि आता सोनूसूद याने आय एस ची जी विद्यार्थी तयारी करत आहेत यांच्याकरिता मोफत कोचिंग स्कॉलरशिप देण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्या पद्धतीचं त्यांनी एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे जसं आपण स्क्रीनवरती पाहतोय आपण आलोय सूद चॅरिटी फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि तिथून त्यांनी अर्ज मागविलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांना मोफत स्कॉलरशिप हवी आहे आय एस करिता कोचिंग ठीक आहे तर त्याकरिता त्यांनी अर्ज मागवण्याला सुरुवात केलेली आहे तर या स्कॉलरशिप विषयी आपण पूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया सुरुवातीलाच म्हणजे हा जो उपक्रम आहे त्याने सुरू करून बरेच दिवस झालेले पण मी थोडा कन्फ्यूज होतो कारण यापूर्वी मी तुम्हाला एसआयसी असेल यशदा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत वेगवेगळ्या यांच्या रिलेटेडच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेल्या पण आता हे फर्स्ट टाईमच आता आपण पाहतोय की एका अभिनेत्याने या पद्धतीचा उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन द्यावी की नाही द्यावी यासाठी मी थोडा कन्फ्यूज होतो पण चला अजून काही वेळ गेलेली नाही लास्ट डेट आहे तीस एप्रिल सॉरी तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत तर तुम्ही आज देखील या इनिशिएटिव्हसाठी अप्लाय करू शकता तर जेव्हा आपण यांच्या वेबसाईटवरती येतो इथे आपल्याला आय एस स्कॉलरशिप नावाचा एक कॉलम मिळतो इथून तुम्हाला या स्कीमकरिता अप्लाय करायचा आहे या वेबसाईटची जी लिंक आहे मी ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि सोनुसूद याने संभवम नावाने ठीक आहे संभवम नावाने आय एस एसपरकरिता ही नवी स्कीम लॉन्च केलेली आहे लास्ट डेट आहे तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत आणि तुम्हाला इथे रेजिस्टर बटनवरती क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म फिलअप करायचं आहे जर तुम्हाला ही स्कॉलरशिप हवी असेल तर तर त्याची लिंक तुम्हाला इथे मिळेल तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे तर या रेजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करण्यापूर्वी इथे व्ह्यू टर्म अँड कंडिशन इथे दिलेल्या आहेत तर त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत आता फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी कुठली एंट्रेंस टेस्ट घेणार आहे तसं मेंशन केलेलं नाही आणि कुठल्या कॅन्डिडेट्सला ही, ही स्कॉलरशिप द्यायची आहे याकरिता त्यांनी फायनान्शियल क्रायटेरिया आणि तुमची विलनरॅबिलिटी सो आ, हे कंडिशन्स त्यांनी अप्लाय केलेली आहे आणि कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे पूर्णतः अधिकार जो असेल या सोनूसूद फाउंडेशनचा असणार आहे तर या पद्धतीच्या इथे टर्म अँड कंडिशन्स आहे तर ते तुम्ही रीड करू शकता आता या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे रेजिस्टर नाववरती रेजिस्टर नाववरती नाव क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक असा गुगल फॉर्म ओपन होईल रेजिस्ट्रेशन फॉर संभवम द फ्री कोचिंग प्रोग्राम ठीक आहे तर सोनूसूद फाउंडेशननी डिवाईन इंडिया यूथ असोसिएशन दिल्ली यांच्या कोलॅबरेशनमध्ये हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे तो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग क्लासेस मिळणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा दिल्लीला ठीक आहे तर मेंटरशिप सपोर्ट म्हणजे जे विद्यार्थी एस मध्ये क्वालिफाईड झालेले आहेत किंवा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत यांच्याकडनं सुद्धा मेंटरशिप सपोर्ट तुम्हाला या इनिशिएटिव्हच्या आतमध्ये मिळेल आणि यासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सेशन सुद्धा या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत घेण्यात येणार आहे तर यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत की हा फॉर्म इम्पॉर्टंट स्टेप आहे तुम्हाला जर ही स्कॉलरशिप मिळवायची असेल तर हा फॉर्म फिलअप करून देणं हे कंपल्सरी असणार आहे यामध्ये सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर फिलअप करायची आहे तुमचं नाव असेल तुमचं ग्रॅज्युएशनचं इन्फॉर्मेशन असेल पर्सनल डिटेल्सपासून सर्व ते आपण फॉर्म पूर्णमध्ये पाहूयाच ठीक आहे आणि तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ना कुठे इथे दिलेलं आहे आय थिंक कुठेतरी हां इथे दिलं आहे कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड बेस्ड ऑन फायनान्शियल क्रायटेरिया मेरिट अँड वुलनरॅबिलिटी ठीक आहे तर ॲक्च्युली ते कसं सिलेक्ट करतील हे त्यांच्यावरती डिपेंड आहे ॲटलिस्ट अप्लाय करणं हे आपल्या हातात आहे त्याकरिता ती कुठलीही फी चार्ज करत नाही आहे त्यामुळे अप्लाय करा जर तुम्हाला मिळाली तर या संधीचा लाभ घ्या ठीक आहे तर इथे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे प्रॉपर त्यानंतर जेंडर ईमेल आय डी मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर ऑप्शनल आहे मोबाईल नंबर दिला तरी चालेल ठीक आहे जर असेल तर तुम्ही त्यांचा तो तुमचा ॲड्रेस कुठला आहे तो पण आणि त्यानंतर विच टाईफ ऑफ रिजन डू यू बिलॉंग टू रुरल आहे अर्बन आहे सेमी अर्बन आहे अदर आहे बघा जे त्यांचा क्रायटेरिया आहे ना त्याच्यामध्ये हा पण एक क्रायटेरिया थोडासा म्हणजे की भूमिका ठरू शकतो रुरल बॅकग्राऊंड वगैरे ठीक आहे सो परमानंट ऍड्रेस रुरल सॉरी इथे जो काही तुमचं रिजन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि यांनी असं मेन्शन केलेलं आहे की जे काही तुम्ही या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन फिल करता ती प्रॉपर असायला हवी आणि त्याला सपोर्टिव्ह तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे म्हणजे आता तुम्ही रुरल एरिया सिलेक्ट केला तर तुमच्या आधार कार्डवरती तो ॲड्रेस असेल ऑबियसली आहे ना जर उत्पन्न तुम्ही इथे डिक्लेअर करत आहे तर उत्पन्नाचं उत्पन्न सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट सुद्धा असेल तुमच्याकडे तर या पद्धतीचे रिलेव्हन्ट डॉक्युमेंट्स ही फाउंडेशन तुम्हाला स्कॉलरशिप देण्यापूर्वी ठीक आहे त्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता करंट अॅड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि तुमच्या वडिलांच पेरेंटीअल इनकम फॉर्म ऑल सोर्सेस इथे तुम्हाला मेंशन करायचं आहे ते किती आहे उत्पन्न आणि बेस्ड ऑन इनकम सर्टिफिकेट इशू बाय कम्पेडंट पब्लिक ऑथॉरिटी ठीक आहे ना तुम्हाला सिलेक्शन देण्यापूर्वी ते कागदपत्र इनकम सर्टिफिकेट दाखवायला मागू शकतात यानंतर डू यू बिलॉंग टू पर्सन विथ डिसेबिलिटीज जर यस असेल किंवा नो असेल तर इथे मेन्शन करायचं आहे तुम्ही सध्या तुम काय करता हे इथे तुम्हाला एंटर करायचं आहे फॉर एक्झाम्पल स्टुडंट असाल तर स्टुडंट वर्किंग प्रोफेशनल बिझनेस सेल्फ एम्प्लॉयड और अदर ठीक आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे तुम्हाला मेन्शन करायचं आहे बारावीला आहात की ग्रॅज्युएशन सुरू आहे ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे की रिसर्च स्कॉलर आहात किंवा अदर कुठलं काही असेल तर ते इथे तुम्ही मेन्शन करू शकता फॉर एक्झाम्पल डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता नेम ऑफ लास्ट कॉलेज तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे म्हणजे काही तुमच्या कॉलेजचं नाव असेल जिथे तुम्ही यापूर्वी होता त्या कॉलेजचं नाव इथे द्यायचं आहे आणि करंटली परस्युविंग जर तुम्ही बी ए वगैरे करत असेल तर ते इथे लास्ट कोर्सचं तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे ठीक कम्प्लिटेड असेल किंवा तुम्ही सध्या तर कुठला कोर्स आहे आणि कुठला सब्जेक्ट आहे तो इथे मेन्शन करायचा आहे उदाहरण इथे दिलेलं आहे बी ए हिस्ट्री ठीक आहे वॉट इज युअर हायस्कूल टेन्थ क्लास पर्सेंटेज ऑर सी जी पी ए दहावीचे पर्सेंटेज मेन्शन करायचे आहे दहावीचा तुमचा बोर्ड मेन्शन करायचा आहे इथे सीबीएससी आणि आय सी एसई बोर्ड दिलेला आहे आपल्यासाठी स्टेट बोर्ड अप्लिकेबल असेल तर आ, तो इथे तुम्हाला अदर्स मध्ये क्लिक करून तो इथे द्यायचा आहे बारावीचे तुम्हाला पर्सेंटेज किंवा सी जी पी ए तुम्हाला विचारलेलं आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता नेम ऑफ इंटरमिडिएट क्लास बोर्ड त्यानंतर बारावीचा जो काही तुमचा बोर्ड असेल त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्सेंटेज इथे विचारलेले आहे हायर क्वालिफिकेशन जे काही असेल प्रोफेशनल डिग्री पी जीमध्ये केलेलं असेल एम बी ए वगैरे सो त्या रिलेटेडचा सी जी पी एसुद्धा सुद्धा तुम्हाला इथे एंटर करायचं आहे हे कंपल्सरी नाही आहे इन्फॉर्मेशन पण केलेलं असेल तर तुम्हाला इथे ते मेन्शन करायचं आहे यानंतर सीकरिता तुम्ही कुठली लँग्वेज प्रेफर करणार आहात म्हणजे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये किंवा अजून डिसाईड केलेलं नाही किंवा मराठीमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे एंटर करू शकता तर तुम्हाला ॲप्रोप्रिएट ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे यानंतर सीकरिता तुम्ही कुठला ऑप्शनल सब्जेक्ट निवडलेला आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे या ज्योग्राफी हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स फिलॉसॉफी जो कुठला तुमचा असेल किंवा तुम्ही अजून डिसाईड केलेला नाही तर हे सुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे किंवा या व्यतिरिक्त अजून कुठला तुमचा ऑप्शनल असेल तर त्याकरिता अदरवरती क्लिक करून तुम्हाला इथे ते इन्फॉर्मेशन फील करायची आहे नंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही यापूर्वी कधी प्रिलिम्स क्वालिफाईड केलेली आहे का किंवा मेन्स क्वालिफाईड केलेली आहे का ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दि द्यायची आहे यासोबतच जसं एम पी एस सी आहे त्याची प्रीलिम्स क्वालिफाईड केली आहे का मेन्स क्वालिफाईड केलेली आहे का या पद्धतीची इन्फॉर्मेशन इथे फील करायची आहे नसेल गेली तर नो करायचं आहे हॅव यू टेकन और करंटली टेकिंग एनी कोचिंग फॉर सिविल सर्विसेस जर तुम्ही कुठल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमधनं कोचिंग घेत असाल uh, तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आणि विच मोड कोचिंग म्हणजे कुठल्या माध्यमातून तुम्हाला कोचिंग हवी आहे ऑनलाईनमध्ये किंवा ऑफलाईन दिल्लीमध्ये तुम्हाला हवी आहे की बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन हवी आहे किंवा कानसेन आहो अशा पद्धतीचे चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत यापैकी कुठल्याही एकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग बाकी फर्दर इन्फॉर्मेशन आहेत तर ते तुम्हाला इथे Uh, द्यायचं आहे म्हणजे इथे दिलं आहे की व्हाय डू यू फील दॅट यू आर द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट फॉर हिज फॉर दी स्कॉलरशिप शंभर uh, वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही का बरं uh, तुम्हाला ही स्कॉलरशिप देण्यात यावी तर मी गरीब आहे असं जे काही तुम्हाला तुमचं रिझन मेन्शन करायचं असेल तर एक चांगलं uh, शंभर uh, वर्ड्समध्ये तुम्हाला ते रिझन्स इथे एंटर्ड करायचं आहे आणि पहा हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेजमध्येही लिहायचं आहे बरं का मराठीमध्ये इथे लिहिता येणार नाही तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला हा इनिशिएटिव्ह कशा कशा थ्रू मिळाला म्हणजे जसं आता मी माझ्या थ्रू तुम्हाला हा इनिशिएटिव्ह कळतोय तर मग तुम्हाला कशा द्वारे पद्धतीने हा मिळाला त्याचं तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे फॉर एक्झाम्पल माझ्याद्वारे तुम्हाला कळालेलं असेल तर अदरमध्ये जाऊन युट्यूब चॅनलचं नाव तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे आणि एनी क्युरीज कमेंट सजेशन तुम्हाला जर काही द्यायची असेल या फाउंडेशनला तर तुम्ही इथे ते देऊ शकता फायनली पूर्ण फॉर्म तुम्ही फिलअप केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटन मिळेल सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर मग जी फर्दर प्रोसेस आहे ही सोनू सूद जी फाउंडेशन आहे हे तुमच्यापर्यंत घेऊन येईलच तुम्हाला कळवेलच थँक्यू सो so, या पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपसाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन करीता तुम्ही या चॅनलला सब्सक्राइब करू शकता थँक्यू